नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एका महत्त्वपूर्ण जॉब अपडेट बद्दल सविस्तर माहिती, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा तुमचं कोणी मित्र जर नोकरी सर्च करत असेल तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर हे बघा, स्क्रीनवरती दिसतच आहे तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसीचं हे ऑफिशियल पेज ओपन आहे, बरोबर मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएमसी अंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या संबंधी सविस्तर माहिती बघणार आहोत। कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, अर्ज पद्धती कशा प्रकारे आहे, पे स्केल तुम्हाला किती मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, अशी संपूर्ण सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये आहे। त्यामुळे तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ आता वेळ वाया न घालवता चालू करूया। हे बीएमसीचं ऑफिशियल पेज आहे, लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर आता आपण सविस्तर जाहिरात बघूया। हे बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका जाहिरात। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केबी भाभा रुग्णालय वांद्रे पश्चिम, व्ही एन देसाई रुग्णालय सांताक्रूज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली पश्चिम, केबी भाभा रुग्णालय कुर्ला पश्चिम, तसंच शताब्दी रुग्णालय गोवंडी, राजावाडी रुग्णालय घाटकोपर या उपनगरीय रुग्णालयांमध्ये डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम DNB या करता जाहिरातीद्वारे कंत्राटी तत्वावर ही पद आहेत त्यासाठी नियुक्त करण्यासाठी इथे अर्ज मागवण्यात येत आहे। तर पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी इथे अर्ज करायचे आहेत। तर कोणकोणती पदं आहेत ते बघूया। रुग्णालय आपण बघितलं कुठे कुठे वॅकन्सी आहे ते, ह्या दिलेल्या लोकेशनवर इथे तुमचा जॉब लोकेशन असणार आहे दिलेल्या हॉस्पिटलमध्ये। कोणकोणती पदं आहेत ते बघूया आपण। कनिष्ठ ग्रंथपाल ह्याचं एक पद आहे, 25,000 रुपये इथे तुम्हाला दरमहा वेतन मिळणार आहे इथे जे पे स्केल आहे ते। कनिष्ठ आहार तज्ञ ह्याच्या 4 पदं आहेत, त्यासाठी सुद्धा 25,000 रुपये पे स्केल आहे। ऑप्टिमेट्रिस्ट साठी सुद्धा 3 पदं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा 25,000 रुपये इथे पे स्केल आहे। ऑडिओलॉजिस्ट साठी 4 पदं आहेत आणि त्यासाठी 25,000 रुपये इथे पे स्केल आहे। तसंच एक्झिक्युटिव्ह असिस्टंट याच्या 3 पदं आहेत, त्यासाठी 15,000 रुपये दरमहा इथे वेतन मिळणार आहे। एकूण अशा 15 पदांसाठी ही भरती आहे मित्रांनो। आता आपण पदं तर बघितली, आता अर्ज कसे करायचे ते बघूया आपण। इच्छुक उमेदवार असतील त्यांनी विहित नमुन्यातील आपले अर्ज कार्यालयीन कामाच्या दिवशी दिनांक बघा कधीपासून अर्ज सुरू झालेले, 16/9 पासून ते दिनांक 24/9 पर्यंत, 24 सप्टेंबर पर्यंतच तारीख आहे मित्रांनो। त्याच्यामुळे तुम्हाला जे इथे अर्ज करायचे असतील ते लवकरात लवकर अर्ज करा। सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेतच लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष सादर करायचे आहे। पोस्टाने अर्ज नाही पाठवायचे, ऑनलाईन सुद्धा अर्ज नाही करायचे, तुम्हाला स्वतः प्रत्यक्ष जाऊन तिथे अर्ज करायचे आहेत। नमूद केलेल्या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा आणि अपूर्ण भरलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही। तर आता या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे ते बघूया। एज्युकेशन क्रायटेरिया, कनिष्ठ ग्रंथपाल साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर असा उमेदवार मुंबई विद्यापीठ व तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्स मधील पदवी किंवा पदविका धारक असणे आवश्यक आहे। उमेदवारास पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल। एक्सपिरियन्स कंपल्सरी नाहीये, पण जर तुम्ही एक्सपिरियन्स पर्सन असाल तर या पदांसाठी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। कनिष्ठ आहार तज्ञासाठी काय आहे बघा, उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतील वैधानिक विद्यापीठाच्या होम सायन्स पदवीधारक असावा किंवा डायटिक्स न्यूट्रिशन मधील पदव्युत्तर पदवीधारक असावा। उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे इथे आवश्यक आहे। ऑप्टिमेट्रिस्ट साठी उमेदवार हा शालांत परीक्षा SSC परीक्षेसह ऑप्टिमेट्रिस्ट मधील 3 वर्षाचा पदवीधारक असावा किंवा उच्च माध्यमिक शालांत HSC 12वी परीक्षेसह BSc ऑप्टिमेट्रिक मधील पदवीधारक असावा। पुढची पोस्ट बघूया। ऑडिओलॉजिस्ट साठी काय आहे, उमेदवार भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेतील ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी मधील पदवी किंवा पदवीधारक असावा। एक्झिक्युटिव्ह असिस्टंट साठी बघा, उमेदवार हा कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा आणि उमेदवार महाराष्ट्र शासनाची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची तसेच MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा। एक्झिक्युटिव्ह साठी कोणत्याही शाखेचा पदवीधर चालणार आहे आणि टायपिंग तुमच्याकडे आवश्यक आहे, त्यासोबत MSCIT सुद्धा इथे कंपल्सरी आहे। काय अटी दिलेल्या आहेत ते बघा मित्रांनो। सदरची नियुक्ती ही कंत्राटी तत्वावर आहे जसं आपण आधीच बघितलं।
जरी कंत्राटी असेल तरी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे मित्रांनो. बीएमसी सारख्या महानगरपालिकेत, बृहन्मुंबई महानगरपालिकेत ही नोकरीची संधी आहे. आणि आता कोरोनामुळे बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत, त्यामुळे जर ही सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असेल तर नक्कीच ह्याचा विचार करा. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच ह्याचा फायदा करून घ्या. आणि तुम्ही जर या पदांसाठी इथे एलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती अजून बरेच व्हिडिओ आहेत, त्यासाठी सुद्धा तुम्ही चेक करा. सध्या म्हाडाच्या सुद्धा 500 पेक्षा जास्त जागांसाठी भरती निघालेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती केलेला आहे. त्याची लिंक इथे आय बटन मध्ये देते. तुम्हाला जर म्हाडांच्या पदांसाठी इथे अर्ज करायचा असेल तर तो व्हिडिओ सुद्धा जाऊन चेक करा मित्रांनो. तर इथे बघा सगळ्या अर्जाच्या नियम आणि अटी दिलेल्या आहेत. तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, स्वतः अर्ज नेऊन द्यायचे आहेत, पुन्हा एकदा सांगते पोस्टाने किंवा ऑनलाईन अर्ज करायचे नाहीयेत, अपूर्ण असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही, त्यावर स्वतःचा पासपोर्ट आणि छायाचित्र स्वाक्षरीय चिटकवायचं आहे, पोस्टाचा पत्ता आणि पिनकोड तिथे लिहायचा आहे, मोबाईल नंबर, उमेदवारास मराठी लिहिता वाचता आणि बोलता आले पाहिजेत, मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे सगळ्या पदांसाठी. वयोमर्यादा बघा इथे 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्ष इथे असावे. काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ते बघूया. उमेदवारास शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, तुमचे एज्युकेशन डॉक्युमेंट सगळे शैक्षणिक दाखले, माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षेच्या गुणपत्रिका, हे सगळे डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायचे आहेत. विवाहित महिलांनी त्यांचा विवाहाचा दाखला, गॅझेटची प्रत आणि नाव बदलल्याचा दाखला सुद्धा अर्जासोबत जोडायचा आहे. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास त्याप्रमाणे प्रमाणित केलेल्या प्रमाणपत्राच्या जोडे त्या प्रति जोडायच्या आहेत. सगळी माहिती या इथे ह्याच्यामध्ये दिलेली आहे या जाहिरातीमध्ये. तुम्हाला ही जाहिरात जर बघायची असेल, जाहिरात आधी वाचून घ्या अर्ज करण्यापूर्वी, तर ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याद्वारे जाऊन चेक करून तुम्ही ही पीडीएफ तिथे बघू शकता. आणि त्यामध्ये ही सगळे नियम अटी शर्ती अर्ज करण्यापूर्वी वाचून घ्या. सगळे अर्ज दिलेले आहेत बघा इथे सगळी माहिती. तर या पदांसाठी तुमच्या मुलाखत होणार आहे, तर मुलाखतीची तारीख बघा. उमेदवारांना मुलाखतीची दिनांक 28/9/2021, तारीख नीट लक्षात घ्या, 28 सप्टेंबरला तुमचा इथे इंटरव्ह्यू होणार आहे यासाठी, सकाळी 10 वाजता. मुलाखतीचा ऍड्रेस दिलेला आहे बघा, कम्युनिटी मेडिसिन हॉल, पहिला मजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका, वैद्यकीय महाविद्यालय इमारत, शिव, मुंबई, इथे तुमची ही मुलाखत होणार आहे सायन या हॉस्पिटलला. अर्जाचा नमुना तुम्हाला कुठे मिळणार आहे बघा, इथे ऑनलाईन वगैरे अर्जाचा नमुना दिलेला नाहीये. अर्जाचा नमुना तुम्हाला वैद्यकीय माहिती पत्रक नमुना, लोकमान्य टिळक महानगरपालिका, सर्वसाधारण रुग्णालय, कॉलेज बिल्डिंग, तळ मजला, रोग विभाग, खोली क्रमांक 15, इथे 16/9/16 सप्टेंबर पासून 24 सप्टेंबर पर्यंत, सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेतच तिथे 100 रुपये आणि जीएसटी 5 रुपये, असं 105 रुपये देऊन तिथे उपलब्ध होणार आहे. ही खूप महत्वाची बाब आहे मित्रांनो ह्यासाठी. पुन्हा एकदा सांगते, अर्जाचा नमुना ऑनलाईन सुद्धा नाहीये, पोस्टाने नाही अर्ज पाठवायचे. अर्जाचा नमुना दिलेल्या ऍड्रेस वरती दिलेल्या दिनांकामध्येच आणि सोमवार ते शुक्रवार मध्येच, वेळ सुद्धा दिलेली तेवढ्या वेळेत जाऊन तिथून घ्यायचा आहे अर्ज. तो अर्ज भरायचा आहे आणि पुन्हा तिथे तुम्हाला स्वतः तिथे नेऊन द्यायचा आहे. तारीख दिलेली आहे कधीपासून कधीपर्यंत, आणि 28 तारखेला यासाठी तुमच्या मुलाखती होणार आहे. तर मुलाखतीला तुम्हाला तिथे हजर राहायचं. पूर्ण ही माहिती दिलेली आहे बघा. आणि अजून एक महत्वाची ह्याच्यात आहे टीप, ही बघा व्हिडिओच्या शेवटी, आपण मी पुन्हा एकदा सांगते, अर्जाच्या शेवटी तिथे दिलेली आहे या पीडीएफच्या. उमेदवाराने अर्ज विकत घेतल्याच्या मूळ पावतीची छायांकित प्रत सुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे, त्याशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. तुम्ही जो अर्ज विकत घेणार, 105 रुपये त्याची किंमत आहे, ती विकत घेतल्यानंतर त्या पावतीची तुम्हाला प्रत तिथे जोडायची आहे, ती असल्याशिवाय तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. खूप महत्वाची ही माहिती आहे या संबंधी मित्रांनो. अशा प्रकारे ही बीएमसी ची पूर्ण माहिती दिलेली आहे भरतीची. तर नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या. यासाठी तुम्ही इलिजिबल नसाल तर चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत. म्हाडाचा सुद्धा इथे भरती निघालेली आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तुमच्या मित्रांना सुद्धा ते शेअर करा, त्यामुळे त्यांना सुद्धा नोकरी शोधण्यात मदत होऊ शकते. एखाद्या नोकरी शोधण्याची व्यक्तीची नक्कीच आपल्यामुळे मदत होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.